हरिओम श्रीराम हो, अंबज्ञ नाथ सवी माझं नाव आहे छायाविरा सातापा देवटे उत्तर उपासना केंद्र मला एक अनुभव असं सांगायचा आहे की मी बापूंच्या दोन हजार आहे पास मला अनुभव भरपूर आलेले आहेत परवा आता कोरोनाच्या काळातला अनुभव असा म्हटला तर माझ्या मुलगीचं गेल्या दोन वर्षात लग्न झालेलं आहे लग्न झालं मुंबईला गेली ती राहिली व्यवस्थित झालं आणि कोरोनाच्या काळात कोरोना एकदम एवढा स्ट्रॉंग झाला तिच्या नवरा इंडियन रेल्वे खात्यात कामाला आहे त्यांना पण ते लागण झाली घरात ताप खोकला असं अंगावर चालू झालं अंगात कळा वगैरे नंतर मग त्यांनी घरगुतीच गोळ्या आणून डॉक्टरला सांगून गोळ्या आणून गोळ्यात खाल्या परंतु त्यांचं वाढतच गेले मग त्यांना घेऊन गेले तर कोरोना इतका वाढलेला त्यांच्या अंगात होता की त्यांना ऑक् हे ठेवायला लागलं ऑक्सिजनवर ठेवायला लागलं इतका कोरोना त्यांचा वाढला एक महिना कोरोना वाढलेला मग शरद सिंह पोवाडे म्हणून आमचे ते कोल्हापूरचे आहेत त्यांना सांगितलं असं असं -सा काय करायचं हो आणि मुल जावायला असं असं लोड झालेला आहे आणि ऑक्सिजन पण कुठं मिळणार झालं आहे असं म्हणतात आणि आता काय करायचं बापू काय करू मी काय करू मग त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करून बघतो मिळेल तुम्हाला काहीतरी करूया त्यांच्या बापू कृ बापूंच्या हेने कृपेने त्यांचे बापू भक्तातलेच लोकांनी असं असं एक बेड रिकाम आहे असं म्हणून सांगितलं ते क्वाट त्यांना मिळाली मिळाल्यानंतर त्यांनी तिथे राहिले एक महिना राहिले त्यांचा आजार वाढत गेला त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं म्हणे मला काय कल्पना दिली नव्हती मला नंतर सगळं हे कळालं की असं असं की गॅरंटी नो गॅरंटी आहे आम्ही तेवढा विषय तुम्हाला हे देऊ देत नाही त्यांच्या जीवाबद्दल आणि मुलगी माझी तिथं होती मुलगीची टेस्ट केली मुलगी माझी म्हणाली ताई आता मी म्हणजे मम्मी आता मी काय करू की असं असं झालं मी म्हटलं तू का टेन्शन घेऊ नको मी बापूंना सगळं सा सांगते म्हटलं आणि बापूंना सांगितलं आज असं -सा मुलगीची टेस्ट कराय पाठवल्या आणि बापू आता काय करू मी मी तर इथं आहे माझा विश्वास तर बापू तुमच्यावर माझी पोरं तिथं आहेत माझी चांगली सुखरूप राहणार असं मी बापूंना पोटोसमोर उभारून हात जोडून रोज सांगायची टेस्ट कराय नेली टेस्ट करून रिपोर्ट तिचा दोन दिवसानंतर मिळाला मिळाल्यानंतर म्हणाली ताई मला मम्मीला मा ता, मी आई आहे तिची पण ताई म्हणतात मला माझी मुलं म्हणालीत की रिपोर्ट ताई निगेटिव्ह आला आणि बापूं बापून माझा निगेटिव्ह आणला ग ते इतकं त्यांचं ऑक्सिजनवर ठेवले त्यांना त्यांचा एवढा वाढलेला आहे आम्ही एवढ्याच्या छोट्या खोलीत आम्ही दोघंजण असून माझा निगेटिव्ह माझ्या बापून आणला माझा असं म्हणून मला तिनं सांगितलं जावाई माझा त्याचं एक लाखाची काय तीन लाखाची कसली इंजेक्शन होती ती इंजेक्शन दिली तो पण चांगला झाला आणि बापूंनी जसं मी माझी मुलं चंदाला वावली असा शब्द मी म्हटलं होतं बापूंना तसं बापूने माझ्या मुलांना सुखरूपपणे घरी आणलं जावाई घरी आलं द, द दवाखान्यातनं एक महिन्यानं घरी आले आणि इकडं मला वास येईना माझ्या अंगावर थो, थोडं थोडं मला कोरोनाचं सुरू झालं आल्यानंतर मी मला काय एवढाच माहिती होतं बापू आहेत ना मला टेन्शन नाही मला औषध गोळ्या मी जाऊन दवाखान्यामध्ये जाऊन गो इंजेक्शनं लावून घेतली औषध गोळ्या खाल्या आणि बापूंच्या कृपेने सुखरूपपणे ह्या कोरोनाच्या काळात बाहेर पडलो माझी मुलं पण बाहेर पडली हरिओम श्रीराम हो, अंबद